खोला या मैदानावर आणि या दोन संघांमध्ये आता मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. शिरवली संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते धुंद्रे टीमला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा फलंदाजी केली होती धुंद्रे टीमनं, चांगली धावसंख्या करून धावा डिफेंड केल्या होत्या, आता सुद्धा तेच करायचंय. परंतु यावेळेस मात्र सामना चार षटकांचा असणार आहे, कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. यानंतर मात्र ए ग्रुपचे सामने सुरुवात होतील, त्यामुळे इथून मात्र जिंकलेला संघ सुपर एट मध्ये दाखल होणार आहे या स्पर्धेच्या. त्यामुळे दोन्ही टीमसाठी फार महत्वाची लढत. जाऊया मैदानाकडे, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय, मॅच स्टार्ट. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय शिरवली टीम कडून. पहिलं षटक घेऊन ऋतिक काय लाजवाब परफॉर्मन्स केला होता मागच्या मॅच मध्ये या खेळाडून. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आपली भूमिका निभावत असताना ऋतिक तयार होते. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं, पहिलाच बॉलवर थोडीशी अपील पाहायला मिळाली. अगदी गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅटिंग सुद्धा क्लास केली होती मागच्या मॅचमध्ये ऋतिकनं. आकाश उसाटकर आणि रुपेश सिनारे हे दोन खेळाडू आपण पाहतोय. इथे मात्र फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, मिडॉनला मात्र जेल सुटलाय. एक साधा आणि सोपा झेल आता मात्र भूमीला दान होतोय सलामीवीर, ज्या सलामीवीरांनी मात्र मागच्या मॅच मध्ये धावा कुठल्या होत्या. आणि तिथेच मात्र आकाश उसाटकर ज्यानं मागच्या मॅच मध्ये मागच्या इनिंग मध्ये सर्वाधिक धावा कुठल्या होत्या, परंतु इथे मात्र एक सोपा झेल त्यांचा सुटलाय. सन्माननीय मनोहरजी मस्कर साहेब, सुमित ट्रान्सपोर्ट कोपरोली चे प्रोप्रायटर यांचं या मंचावर आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम. फिल्डिंग फार महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. साई स्टार विगर संघाचं सुद्धा तेच चुकलं, बराच वेळ आपण पाहिलं मिसफील्ड झाल्या, कॅचेस सुटल्या गेल्या, त्याच्याकडून प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर मात्र बिंदासपणे शिरवली संघानं जी बॅटिंग केली आणि त्याचमुळे फलंदाजी स्ट्रॉंग असून सुद्धा घरच्या मैदानावर मात्र पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेटमध्ये चुका केल्या तर तुम्हाला मात्र या गोष्टी घडत असतात, परंतु काही हरकत नाही आहे, कारण यंदाचा हंगाम पहिला साई स्टार विगर संघासाठी चांगली सुरुवात केली आहे. अगदी दोन स्पर्धांमध्ये सेमी फायनल, एका स्पर्धामध्ये त्यांनी ट्रॉफीसुद्धा पटकावली आहे. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र ऑफड्राईव्ह केला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चार धावांकरता. आकाश उसाटकरच्या बॅटमधून मात्र निघलेला हा चौकार, जेल सोडला गेला होता आणि आता मात्र कदाचित किंमत मोजायला तयार राहा असंच सूचक वक्तव्य मात्र त्यानं केलं आहे या चौकाराच्या मदतीनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना, हा बॉल अतिशय चांगला होता आउटसाईड ऑफ स्टंप, थोडासा खोलवर टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन थोडासा झाला आणि इथे मात्र बॅट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, धावसंख्या एक ने पुढे चालले सातवर, 7 रन्स ऑन अ बोर्ड. आकाश उसाटकर आणि रुपेश सिनारे धुंद्रे टीमची सलामीची जोडी. चांगला बॉल पुन्हा एकदा फुलर लेंथ, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु सिंगलच येईल. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे जाईल, हळूहळू इथून मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. चार ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं षटक मिळणार आहे ते सर्कलचं रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये जास्ती असं धावा कुठण्याचा मानस असेल, परंतु ज्या वेगानं मात्र गोलंदाजी करतोय, जी अचूकता पाहायला मिळते ऋतिकची, अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकून त्रस्त करतोय फलंदाजांना, हे सारं काही पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मात्र थोडासा रोक लागवण्यात यशस्वी राहिला. एक चौकाराचा खेळ जरूर पाहायला मिळाला, अन्यथा उर्वरित चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीवर नियंत्रण ऋतिकचं सुद्धा पाहायला मिळालं. 8 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. रुपेश सिनार आता स्ट्राईक इनला, थोडासा शफल क्रॉस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक संधी होती, ही संधी सोडले पाहायला गेलं तर पॉपिंग रेच्या पुढे सरकला होता आणि मागे फिरण्यात थोडासा विलंब लागला होता, परंतु थ्रो कदाचित अचूक असता डायरेक्ट हिट असता तर कदाचित इथे एक मोठा धोका पत्करावा लागला असता धुंद्रे टीमला. पहिलं षटक पाहिलं आपण ऋतिकचं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 8 अशी संत आणि सावध सुरुवात. चार ओव्हरची मॅच आहे, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं
टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय शिरवली संघाने घेतला, तो पहिल्या षटकामध्ये सत्कारणी लावलाय असंच म्हणावं लागेल. ऋतिकनं आज मात्र हे मैदान गाजवलंय ज्या पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे. मागच्या मॅचमध्ये मानतो मॅच ही ट्रॉफीसुद्धा त्याने मिळवले, मग इथून मात्र मागच्या मॅचमध्ये जी केलेली बॅटिंग होती आकाश रुपेशला ती आठवावी लागेल, कारण इथून मात्र सुपर एटचा प्रवास आहे. ही लढत जिंकणारा संघ सरळ सुपर एटची फेरी गाठणार आहे, त्यामुळे दोन्ही टीमसाठी तेवढाच महत्त्वाचा निर्णायक सामना असेल. गोलंदाजी मार्कवर प्रतीक येतोय, दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर असेल. समोर रुपेश, आकाश उसाटकर आहे. सुपर फोरमध्ये या स्पर्धेची फेरी गाठली ती काल खुटारी संघानं. पहिल्या दिवशी सुपर एटमध्ये आपण पाहिलं होतं, इथे मात्र टप्पा पडण्यात बाहेरच्या बाजूला वळणारा बॉल थोडासा ऑप्स्टनच्या बाहेरून वाईट लाईनच्या बाहेरून जातोय, पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन व्हाईट बॉलचा, एक अतिरिक्त रन मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 9 या आकड्यावर. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते, तर गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय. आयोजकांना विनंती असेल तिसरे पंच दीपकजी फडके आपण काम पाहायचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहत असतो जेव्हा जेव्हा गोलंदाजांवर आक्षेप घेण्यात येतात तेव्हा तेव्हा मात्र आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र अगदी विकेट किपरच्या मागे जाऊन गोलंदाजाची शैली तपासण्याचं काम पंच करत असतात. दीपक फडके तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज प्रतीक आहे, थोडासा स्लोवरपणे हळुवारपणे टाकलेला हा बॉल, चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. जाऊया पुन्हा एकदा प्रतीक कडे, आता मात्र चांगला लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना इथे टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र स्वतः गोलंदाज गेलाय आणि एक सुंदर जेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय आता मात्र धुंद्रे टीमला. सलामीवीर आकाश उसाटकरच्या पारीचा अंत. पहिली सफलता मात्र मिळून दिली ती प्रतीक या गोलंदाजांना आणि अतिशय महत्वाची विकेट मी तर म्हणेन आकाश उसाटकरच्या माध्यमातून तो बाहेर येतोय. सहा धावांचं सहा चेंडूंमध्ये सहा धावा पाहायला गेलं तर आकाश उसाटकरची इनिंग नाहीच, कारण बऱ्याच वेळा पाहतो आपण मैदानामध्ये अगदी धुवादार फलंदाजी करत असतो, परंतु इथे मात्र थोडासा अडखळत खेळत होता आणि अखेरीस मात्र विकेट बहाल केले. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेचा बॉल लेफ्ट केलाय बॅट्समननं. ऑब्व्हियसली पंच इशारा करतील, विनोदजी आम्हाला व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 1 पुढे जाईल. लेफ्ट मोर द विकेटनं गोलंदाजी करतोय, थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु अँगल क्रिएट करताना थोडासा बॉल ऑफस्टंपवर पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय आणि ऑब्व्हियसली याचमुळे मात्र हा दुसरा व्हाईट बॉल या ओव्हरमधील. हा कुट्टप्याचा बॉल मागे खेळलेत, इथून मात्र पाहावं लागेल, जेल तर नाही आहे परंतु पहिली रन कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा कोणताच मानस नव्हता, सिंगलच मिळेल. एकरी धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. चान्स त्या ठिकाणी जरूर होता मागे असलेले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, अगदी शॉर्ट थर्डमॅन असेल शॉर्ट फाईन लेग दोन्ही फिल्डर्सना, कारण बराच वेळ बॉल हवेमध्ये झेपावत होता परंतु त्याचा फायदा झालेला नाही आहे. सिंगलच मिळाली एकेरी धावेच्या मदतीनं, धावसंख्येमध्ये बदल झाला आहे, धावसंख्या पुढे चालली ती 11 या आकड्यावर. 11 रन्स, मोठे फटके येताना दिसत नाही आहेत खास करून. इथे मात्र व्हाईट लाईनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाईड एज लागली होती आणि या झेल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामधून निसडलाय. ही चांगली चान्स होती इथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक फलंदाज बाद करण्याची. नितीन माळी मैदानामध्ये दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावर आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये निदान 40-45 च्या आसपास पोहोचावं लागेल.
धुंद्री संघाला जर फाईट द्यायचं असेल या मॅचमध्ये, कारण समोर ज्या पद्धतीनं विहेगर संघाच्या विरोधात 80 धावा कुठल्या ज्या संघानं, त्यामुळे चांगली धावसंख्या उभारावीच लागेल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहायला गेलं तर अक्रॉस जो होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बिलकुल बॉलवर नजर नव्हती असंच म्हणावं लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता प्रतीकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी होते पहिल्यांदा ऋतिक आणि आता मात्र प्रतीक, दोनही गोलंदाजांनी अगदी टिचून मारा केलाय. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय परंतु समोरच्या दिशेमध्ये, इथे मात्र चांगली फिल्डिंग ऋतिकच्या माध्यमातून होते. सिंगलच फक्त मिळेल, एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. पूर्णपणे रोखून ठेवलंय मी तर म्हणेन. पहिली दोन षटकं आपण पाहिली तर या षटकामध्ये धाव आल्या 4, दोन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा, 6 सरासरीनं संत अशी सुरुवात इथून मात्र धुंद्रे टीमची. तत्पूर्वी जाऊया आपण मंचावर, ज्या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे सुमित ट्रान्सपोर्ट कोपरोली च्या ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय मनोहरजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. मी विनंती करतोय महेंद्रजी भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मनोहरजी मस्कर साहेबांना या मंचावर सन्मानित करावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. खूप महत्त्वपूर्ण भूमिका नेहमीच आपल्याला पाहायला मिळते जेव्हा मॅचेस असतात, आणि क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. सुमित ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट्स जे आपण पाहतोय अगदी रंगीबिरंगी, आणि प्रत्येक संघाला ज्या टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत केल्या, तर मनोहरजी मस्कर साहेबांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम. तर दोन षटकांचा खेळ संपलाय, 6 सरासरीनं फक्त 12 धावा जमा केल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धुंद्रे टीमनं. इथून मात्र काही झालं तरी उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र चांगला खेळ दाखवायला लागेल, चांगलं कौशल्य आपल्याला दाखवावं लागेल, आपलं कसब आता मात्र समोर ठेवावं लागेल. यावेळचा बॉल सरळ यष्टांवर आदळलाय, तांडी गोल केलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय पहिल्याच बॉलवर, शिवाना मात्र बाद केलंय ते नितीन माळीला. जो रागान काय वक्त रागान, रागान काय वक्त रागान, तुझी दाटी ती उडवली वाघा. थँक्यू डीजे नितीन. मैदानामध्ये जशी परिस्थिती असेल तसं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल, आणि हीच तर खऱ्या अर्थाने खासियत आहे. म्हणूनच अगदी अल्पावधीतच ज्या डीजे ऑपरेटरचं नाव आदरानं घेतलं जातं तोच आहे धुंद्रे गावचा डीजे नितीन. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये या महाशयांना मात्र आमंत्रण असतं आजकाल. शिवाचा हा बॉल सरळ बॅटवर आला होता, लोवर फुल टॉस, आणि इथून मात्र स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे धाडलाय, आणि वेलकम फोर यावेळेस मात्र धुंद्रे टीमसाठी आलाय हा कणकणी जसा चौकार. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा विनंती असेल आयोजकांना, तिसऱ्या पंचांचं काम पाहायचं आहे. अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं, आणि बऱ्याच वेळा हा प्रकार आपल्याला स्पर्धांमध्ये पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाची शैली थोडीशी आक्षेपार्ह असतं, आणि त्याच वेळेस मात्र त्या गोलंदाजावर आक्षेप घेण्यात येतो, आणि इथे गोलंदाज आहे तो शिरवली संघाचा शिवा. फार कठीण गोष्ट असते जेव्हा तिसरे पंच मैदानामध्ये जातात, तिसरे पंचचं काम पाहणं सोपं नाही आहे मित्रांनो. गोलंदाजाला जरूर थोड्याशा सूचना दिल्या असतील, परंतु गोलंदाजाच्या शैलीमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाज कोपर आपला जो हाताचा कोपर आहे हा कोणत्याही कोणातून वाकवू शकतो, परंतु तो कोपर आहे तो अगदी सरळ ठेवू शकत नाही. आणि जर गोलंदाजानं बेकायदेशीरपणे कोपर जर सरळ केलं तर मग तिसरे पंच जे आता मैदानामध्ये गेलेत ते या बॉलला नो बॉल ठरू शकतं, आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चेंडू फेकणं असं म्हणतात. परंतु हे निदर्शनास आणणं फार कठीण आहे. त्यापेक्षा बॉल इथे मात्र ऑन साईडला मिडविकेटच्या वरतून टोलवलाय हा उत्तुंग असा षटकार.
बऱ्याच वेळा गोलंदाजांवर दबाव वाढवण्यासाठी सुद्धा बरेचसे फलंदाज कधी कधी ऑब्जेक्ट घेत असतात, काही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो. आणि इथे मात्र षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे चालल्या. याचा बॉल, व्हाट अ सुपर स्ट्रोक. इथून मात्र पाहायला गेलं तर फक्त मनगटी वापर केला होता आणि काय फटका खेचलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र टोकलेला हा गगनभेदी षटकार. सुपरबली टायमिंग, काय टायमिंग होतं या पाहायला गेलं तर फटक्यामध्ये. अफलातून वारंवार पाहावा असा जणू काही हा प्रेक्षणीय फटका होता. नयनरम्य, अगदी डोळ्यांचं पारण फेडणारा हा क्षण होता आणि काय क्लास दाखवला. अगदी जागेवरूनच पाहायला गेलं तर फक्त जणू काही फ्लिक केलाय आणि बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. 130 षटकार झालेत या स्पर्धेमध्ये आणि मैदान जर पाहिलं तर अगदी फलंदाजांना सहाय्य करतंय. शिवा, थोडासा महागडा आता मात्र ठरतोय. एक चौकार, त्यानंतर दोन षटकार पडलेत. मागच्या 3 बॉलवर आल्या तब्बल 16 धावा. पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला होता फलंदाजाचा. ओव्हर द विकेट ना कुट्टप्याचा बॉल, इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु झपकन आतमध्ये येणारा काहीसा. इथे मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज शिवा, तीर्थाव चेंडूची सांगता. थोडस षटक मात्र पाहायला गेलं तर धुंद्रे संघाच्या दृष्टिकोनातून फार लाभदायक ठरतंय, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत 16 धावा आल्यात, 28 धावा धावफलकावर लागल्यात आत्तापर्यंत. आणि फार गरजेचं आहे, सामन्यामध्ये आव्हान निर्माण करायचं असेल तर काही झालं 42-45 आसपास तुम्हाला पोहोचावंच लागेल, तरच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. इथून मात्र सरळ बॅटवर आला होता फुल टॉस, चांगली संधी होती परंतु टाइम करता आला नाहीये. बॉल मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला गेलाय, ते एकच जाब येते लेग बायच्या स्वरूपात. बऱ्याच वेळा फुल टॉस बॉलवर हे घडतं, इथे टायमिंग करणं फार कठीण होतं, त्यामुळे फुल टॉस बॉल कधी कधी बऱ्याच वेळा निर्धाव जाताना सुद्धा आपण पाहिले. असंच घडलं, एक धाव जरूर मिळेल लेग बायच्या स्वरूपात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या, 29 धावा 29. शेवटचं षटक असेल तत्पूर्वी नेक्स्ट मॅच सांगडे टीमचा संघनायक आणि उसरली संघाचा संघनायक, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या. सांगडे विरुद्ध उसरली ए ग्रुपमधील ही लढत असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे, कारण पहिल्या इनिंगचा खेळ या षटकानंतर समाप्त होणार आहे आणि त्याच वेळेमध्ये आम्हाला सुद्धा नाणेफेक संपन्न करायची आहे. सूरज येतोय, चौथ्या षटकाची जबाबदारी आणि ही प्रचंड पाहायला गेलं तर मोठी जबाबदारी असते. स्लॉग ओव्हरचं षटक आपण म्हणतो, स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र नेहमीच हाणामारी करणं, मोठे फटके खेळायचा, याच उद्देशानं मात्र फलंदाज फलंदाजी करत असतात आणि अशा वेळेला मात्र गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नसतं, कारण काहीही झालं तरी या षटकामध्ये प्रत्येक चेंडू मग तो कसाही आला तरी मारायचाच फोडायचाच या उद्देशानं फलंदाज फलंदाजी करत असतात आणि अशा वेळेला मात्र गोलंदाजाची खऱ्या अर्थानं कसोटी लागते आणि ती कसोटी आता मात्र लागणार आहे ती सूरजची. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, परंतु ज्या पद्धतीनं कुणालनं जी बॅटिंग केली अफलातून होती. फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळलाय, इथून मात्र पाहावा लागेल लॉंग ऑफचा फिल्डर जातोय त्या ठिकाणी, एकच जाब येते. तसं पाहायला गेलं तर कव्हरच्या वरतून बरीचशी गॅप होती, परंतु थोडासा व्हायब्रेट झाला असावा कदाचित बॅट, कारण जे क्षेत्र मोकळं होतं त्या क्षेत्रामध्ये बॉल गेलेला नाही आणि वाडीश लॉंग ऑफला मात्र बॉल सरकला आणि सिंगलच फक्त मिळाली. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, या 5 चेंडूमध्ये आता मात्र आपल्यामध्ये असलेली क्षमता सिद्ध करावी लागेल. रुपेसाठी हा बॉल, इथे मात्र कुणाला स्ट्राईक हवी आहे पाहावं लागेल. थोडीशी घाई केली होती, पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, परंतु बऱ्याच वेळा अशा चुका घडतात. आता इथे कुणाला स्ट्राईक द्यायची होती, परंतु तो पोहोचायच्या अगोदरच मात्र रुपेशनं क्रीज सोडलं होतं, त्यामुळं इथे फार रिस्की रन घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव मात्र, 2 धावा मात्र मिळाल्या आणि दुहेरी धावांच्या मदतीनं धावसंख्या
32 धावा या बिना मेहनतीच्या धावा असेच म्हणू या व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेल्या या धावा आहेत इथे. मात्र प्रेशर आहे सूरजवर, कारण आता मात्र कुणाल दवणे आहे ज्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात. इथे मात्र स्लॉग स्वीप केला आहे, बॉल मात्र हवेमध्ये आहे, मिडविकेटला क्लिअर करत असताना हाय अँड हँडसम आणखीन एक दर्जेदार फटका आणि सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावान करता. अफलातून बॅटिंग केले संपूर्णपणे. पाहायला गेलं तर हा डाव सावरला आहे तो कुणाल दवळेच्या या फलंदाजीनं. 3 षटकार 1 चौकार कुणालनं आपल्या टीमसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान ही महत्वाची खेळी साकारत असताना. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला, व्हॉट अ सुपर स्ट्रोक, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. आणि आणखीन एक लाजवाब फटका अगदी सरळ रेषेमध्ये, आणखीन एक षटकार. लाजवाब, कसब आहे, कौशल्य आहे, सर्व काही आहे या फलंदाजामध्ये. आणि आपल्या फलंदाजीतले अनोखे आविष्कार मात्र मैदानामध्ये दाखवत असताना प्रेक्षकांसमोर कुणाल दवणे. फुल टॉस बॉल, अशा पद्धतीचे चेंडू जर टाकले तर हेच हाल पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून, दे धक्का घे छक्का. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. थैंक यू डीजे. 6वी षटकार हॅट्रिक आहे, लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये 6 फलंदाजांनी केलाय. आणि हा 6वा फलंदाज तुमच्या समोर 50वा धावफलकावर लागल्यात, अर्धशतक साजरा करत असताना. इथे मात्र थोडासा मिस टायमिंग आहे, पाहावं लागेल कव्हरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ पर्यंत आलाय, कोणतीही चुकी नाहीये. आणि अखेरीस मात्र हे वादळ शमलंय, कुणाल दवणेनं मात्र अप्रतिम फलंदाजी केली. लाजवाब कामगिरी, संघ संकटामध्ये होता तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. काय बॅटिंग झालंय अफलातून. तसं पाहायला गेलं तर 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं, 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं तब्बल 35 धावांची खेळी साकारले. मोठ्या जल्लोषामध्ये खेळाडू कक्षामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे लाजवाब. आणि संघाला मात्र 50 पर्यंत पोहोचून दिलंय, ज्या टीमच्या मात्र पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांची धुलाई केली. थोडासा इनिंगचा पूर्वार्ध गाजवला जरूर शिरवली संघानं, परंतु या उत्तरार्धात मात्र धावा कुठल्या गेल्या त्या धुंद्रे टीमकडून. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळेसचा बॉल रुपेशसाठी, इथे मात्र मिस केला होता आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. 50 धावा फायनल टोटल आपल्यापर्यंत येते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, पहिलं सत्र समाप्त होत आहे. आणि 51 धावा, असं वाटत नव्हतं की या धावा 50 होतील, परंतु लाजवाब कामगिरी केली ती अर्थातच कुणाल दवणे ना 35 धावा कुठल्या. आणि त्याचमुळे आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल तो धुंद्रे टीमला, मात्र एक मोमेंटम मिळालंय. या मोमेंटमचं आता मात्र संधी जी मिळाली आहे, ही संधी आता मात्र तुम्हाला या संधीचं रूपांतर विजयामध्ये करावं लागेल. थोडंसं दडपण जरूर आलं असेल शिरवली संघासमोर, परंतु शिरवली संघाने नाउमेद न होता, कारण याच शिरवली संघानं याच मैदानावर पहिल्या मॅचमध्ये 80 धावा कुठल्यात, त्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा ऋतिक सारखा दर्जेदार फलंदाज आहे, सगळेच चांगले फलंदाज आहेत. त्यामुळं चांगली लढाई जरूर पाहायला मिळेल. ही लढाई खरं तर पाहायला मिळेल, फलंदाजीतलं युद्ध पाहायला मिळेल. परंतु 51 धावा मात्र पूर्ण होणार का? सुपर 8 शिरवली संघ दाखल होणार की धुंद्रे संघ दाखल होणार, याचं उत्तर मात्र ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर बोलणार आहोत सागरजी मांडवकर यांच्याकडे. AM.
51 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि दुसरे सत्र जसं चालू होईल तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल निखिल जाधव यांचा. थँक यू व्हेरी मच दीपकजी पाटील सर आणि सागरजी मांडवकर सर. जाऊया मॅचकडे. 24 चेंडू 51 धावांचा बाटला करायचा आहे, 51 धावांचा बाटला करायचा असं वाटलं होतं पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर. 30 ते 35 धावा करणं देखील मुश्किल आहे जे के सी धुंद्रे संघाला. पण मधल्या फळीमध्ये जी कुणाल दौणेने घेतलेली भरारी, त्याच्या फलंदाजीने केलेली कमालीची बॅटिंग, तब्बल आपण पाहतोय की या मॅचच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण पाहतोय दीपकजी पाटील सर, रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव, आणि सागरजी मांडवकर सर, नेरी धुंद्रे विभागाचा चॉकलेट बॉय, आणि ज्यांच्या आवाजासाठी बरेचसे प्रेक्षक तळमळत असतात असे सागरजी मांडवकर या मॅचचं मात्र चर्चासत्र हाताळत असताना काय घडेल या मॅचमध्ये. कारण की एका बाजूला कुणाल दौणे तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर ऋतिक बोंडे देखील तेवढाच नामवंत खेळाडू आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून शिरवली गावाची आण बाण शान, स्वतःच्या मानेवरती मात्र गावाची कमान ठेवून हा खेळाडू संघामध्ये खेळत असतो. मागच्या मॅचमध्ये मात्र ऋतिक बोंडेला देखील विसरून चालणार नाही. 12 चेंडू तब्बल 31 धावा केल्या होत्या. आपण पाहतोय की स्क्रीनवरती आपण बघतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून नितीन डीजे यांना कव्हर केलं जातं. का कव्हर करू नये, प्रत्येक वेळेस मात्र परफेक्ट टाईम साधून सुमधुर संगीत प्रेक्षक वर्गाला दर्शवत असतात सातत्याने. जसं की सागर सरांनी म्हटलं दसरा संपला की यांची सुरुवात चालू होते, त्याचप्रकारे एकही दिवस सुना न जाता नितीन डीजे मात्र आपल्या डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून कार्यरत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं द साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टीम आपण त्यांची बघतोय की आज संपूर्ण दिवसभर या मॅचचं कव्हरेज क्षेत्र कव्हर करत असताना आपण पाहतोय. त्यानंतर जाऊयात मॅचकडे. ग्रीन सिग्नल पंचांचा येतोय. स्टार्ट द मॅच इन अ सेकंड इनिंग फर्स्ट बॉल. पहिला बॉल फिकी करणार गोलंदाज क्रमांक 1 नितीन माली, समोर स्ट्रायकर इनला आपण पाहतोय मुकेश सुर्वे. मागच्या मॅचमध्ये विचार केला तर 7 चेंडू 21 धावांची बहारदार खेळी केली होती. दुसऱ्या बाजूला स्लोवर वन आहे. आपण पाहतो की पंचांचा सिग्नल येतो. हा निर्धाव बॉल आहे, ऑप्टिकच्या लगत जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू सक्षमरित्या मात्र गोलंदाजी करत असताना नितीन मालीला आपण पाहतोय. पाठलाग करायचा 24 चेंडू 51 धावांचा. 25.75 सरासरीने मात्र धावायचं आहे. आपण विचार केला या मैदानामध्ये तर 12.75 सरासरीने धावायचं. या बॉलचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून कॅप्चर सिलेक्शन, 2 बाउन्स सीम आपार, दन 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 करणारा हा पहिला प्रारंभिक चौकार. थँक यू व्हेरी मच डीजे मास्टर. या स्पर्धेतील 17वा फलंदाज आहे ज्याने चौकारानं अकाउंट ओपन केलंय. पहा किती चांगली गुणलेखकाची भूमिका आहे. सागरजी फडके आपण पाहतोय सातत्याने अपडेट डेट्स आहेत. ज्याप्रकारे प्रशांत फडकेंचं नाव या विभागामध्ये झलकतं त्याचप्रकारे काही महिन्यांनंतर म्हणणं शक्य नाही आहे, परंतु काही दिवसांनंतर मात्र नक्की आहे. हा आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. तिथे मात्र फॉम्बलिंग झाले आहे, काय होईल हे पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांकडे गेले आहेत. पाहूया आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे मात्र बोट दर्शवलं गेलं आहे. साईप्रीतच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहतोय की शेवटच्या क्षणापर्यंत मात्र इथे मात्र फलंदाज बाद असणार आहेत. एक मोठा आदरा ज्याच्या नावाची स्तुती केली होती तो मात्र आता बनलाय प्लॅटिनम डकचा शिकार. खऱ्या अर्थानं भोपलाही न फोडता, कोणत्याही चेंडूची केली न करता क्रिकेटमधली केलेली आत्महत्या खऱ्या अर्थानं माघार ठरू शकते टीम शिरवली संघाला. जाऊया कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे.
रन आउट झालास रे। आता मात्र थोडेसा दडपण वाढला असणार टीम शिरवली संघासमोर, जय हनुमान इलेव्हन शिरवली टीम समोर थोडंसं दडपण वाढलं असणार, कारण की मागच्या मॅचचा हिरो अगदी भोपलाही न फोडता प्लॅटिनम डकचा शिकार बनलाय खऱ्या अर्थानं। आपण पाहिलं तर कोणत्याही चेंडूची केली न करता हा फलंदाज परतला माघारी, राऊंड विकेटचा मारा करत असताना ॲज अ फॉलो थ्रो सुरेख क्षेत्ररक्षण झालंय, काय गोलंदाजी आहे, तेवढ्याच दर्जेचं क्षेत्ररक्षण देखील आहे। आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक चौकाराचा मार जरूर खाल्ला असेल सागर सर, परंतु या मॅचमध्ये आम्हाला सुपर एटमध्ये प्रवेश करायचं आहे, आम्हाला आमचं नाव वरती न्यायचं आहे, या ट्रॉफीवरती आम्हाला आमचं नाव तो कोरायचं आहे, त्यासाठी चाललेला हा संघर्ष नितीन मालीचा मात्र चार चेंडूंमध्ये सक्षम ठरलाय। हा चेंडू गॅपशॉट सिलेक्शन आहे, तिथून क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे जोपर्यंत येणार, तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय की सिंगल कम्प्लीट होत असताना तेवढ्या दर्जेची फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते। या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 चेंडूंच्या पूर्वार्धानंतर आपण धावसंख्या पाहतोय, तब्बल लॉस ऑफ 1 विकेट इन 5 रन्स, 1-5 51 धावांचा पाठलाग करत असताना टीम जे हनुमान शिरवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय, जी धावसंख्या मागच्या पहिल्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये आपण विचार केला साई स्टार 11 क्रिकेट संघ विगर यांच्या समवेत खेळत असताना, मात्र अकूट टप्प्याचा बॉल तिथे मात्र पंच करायचा होता, थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की थोडीशी फंबलिंग झाली आणि त्यानंतर मात्र हा चौकार येतोय, निर्णायक क्षणाला येणारा हा दर्जेदार चौकार। थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर। आपण पाहतोय की पुन्हा एकदा चर्चा सत्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे, आजचे बड्डे बॉय या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपकजी फडके अर्थातच आमचे मामाश्री आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय की अतिथी मान्यवर तुकारामजी फडके आपण पाहतोय। या दोघांमध्ये या मॅचमध्ये मात्र थोडंसं चर्चासत्र रंगत असताना कोण जाणार वरती, कारण की एका बाजूला कुणाल धवनीची एक दर्जेदार फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला मात्र क्रिकेटमधली आत्महत्या केली, थोडीशी मिस कॉलिंग झाली दोन फलंदाजांच्या मधून आणि एक मोठी विकेट मात्र बाजूला सरली गेली खऱ्या अर्थानं। ऋतिक बोंडेसारखा फलंदाज मात्र भोपलाही न फोडता मैदानाच्या बाहेर आला, खऱ्या अर्थानं थोडासा निराशित असणार, परंतु अशा पल्लवीत आहेत मुकेश सुर्वे आणि संदेश पाटील, हे दोन फलंदाज एका चौकाराच्या सहाय्याने खेळतात। मुकेश सुर्वे खेळतोय वैयक्तिक 5 या अंकावरती, तर संदेश पाटील खेळतोय एक चेंडू 4 या अंकावरती। 18 चेंडूंमध्ये तब्बल पाठला करायचं आहे 42 धावांचा, 14.00 सरासरी हातलावी लागणार प्रत्येक षटकामध्ये। करंट रनरेट आपण पाहिला तर 14.00 सरासरीने मात्र धावावं लागणार टीम फलंदाजी करणारा जे हनुमान इलेव्हन शिरवली संघाला। समोर गोलंदाजाचा वापर केला जातोय, दुसरं षटक जयेश JKCC दुंद्रे संघाचा हा गोलंदाज स्लोवर 1 चेंडू फसव्या पद्धतीचा, अपीलमध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वासाची कमी, यावेळेस मात्र दोन पंच एकत्रित येऊन आपण पाहतोय की हा निर्णय हातळतील, तोपर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स असं वातावरण ठेवावं दोन्ही खेळाडूंना सूचना असणार आहे। फलंदाज बाद होतील, बॅटची इन साईड एज घेतल्यानंतर आपण पाहतोय आउटसाईड डी इम्पॅक्ट होत असताना चेंडू डायरेक्ट विसावला गेला की यष्टी रक्षकाने तो झेल जज केला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक फलंदाज परतील माघारी। आपण पाहतोय बिचुंब्याचे अवी पाटील यांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं स्वागत असेल साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीनं। आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची ज्यावेळेस मागणी केली जाईल रिव्ह्यू आपल्याला दिला जाईल बीमर आणि रनआउटसाठी, या दोनच गोष्टींसाठी आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल। हरत
आहे म्हणून खेळ सोडू नका. एखाद्याची शेवटचा निकाल तुमच्या बाजूने. तुझे किस बात का हम तेरे साथी है जानी फिर का है सोचे दीवाने. थैंक यू वेरी मच डीजे मास्टर. दीपक सर आपण पाहिलं या मॅचमध्ये तर मुकेश सुर्वे माघारी परतलाय आणि प्रथमच ऋतिक बोंडे प्लॅटिनम डकचा शिकार बनलाय. थोडंसं आणखीन दडपण वाढत चाललंय मला वाटते जणू काही. जी फलंदाजी शिरवली संघाची पहिल्या मॅचमध्ये होती ती फलंदाजी मात्र आता थांबून ठेवली आहे ती जे के सी इलेव्हन दुंद्रे संघानं. यावेळेस मात्र थोडीशी फंबलिंग झाली आहे. रणनीती चुकले खऱ्या अर्थानं मला असं वाटते संघनायकाची. हा चेंडू आपण पाहतोय देखण्या शैलीमध्ये क्रिकेटचा क्लास अनुभवला. डी पिक्सला कव्हर रिझनमध्ये गॅप होती ती गॅप कव्हर करत असताना या फलंदाजाच्या बॅटमधून दमदार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 19वा खेळाडू ठरला या स्पर्धेतील चौकाराने खाते ओपन करणारा. काय अकाउंट ओपन केलं दर्जेदार क्लास अनुभवला. यावेळेस मात्र धावसंख्या आपण पाहतोय प्रगतीपटलावरती तब्बल 13 या अंकावरती. जे धावफळक मागच्या चेंडूवरती मात्र निराशित झालं होतं तेच धावफळक मात्र सक्षमरित्या उभारण्याचं काम करतोय. ॲक्शन रिप्ले करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑप्टिक सोडून जातोय. पंचांचा सिग्नल येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना आपण पाहतोय हा चेंडू अतिरिक्त आहे. अतिरिक्तच्याच बरोबरीने धावसंख्या पुढे सरसावत असताना अंक पाहतोय आपण प्रगतीपटलावरती तब्बल लॉस ऑफ 2 विकेट इन अ 14 रन्स. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 या अंकावरती फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान इलेव्हन शिरवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू टॉपेज लागला. चेंडू हव्यामध्ये तडमॅनच्या क्षेत्रामध्ये अगदी जमिनी लगत झेल टिपला जातोय. शिवा बोंडे परतील माघारी. दोन चेंडू 4 धावांचे योगदान देऊन थँक्यू. तर यानंतर पुढची फाईट होणार आहे उसरली संघाचे संघनायक आणि सांगडे संघाचे संघनायक. हा शेवटचा कॉल आहे. तुम्हाला आयोजकांकडून विनंती आली दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेच संपर्क साधा ही आयोजकांकडून आपल्याला विनंती आली. फर्स्ट राऊंड थर्ड मॅच उसरली संघाविरुद्ध सांगडे संघ दोन्ही संघनायकांना विनंती. ओव्हर टू कंटिन्यू निखिल. थँक्यू व्हेरी मच सागरजी मांडवकर सर. तर आपण पाहतोय कोळख्यावरून शुभेच्छा आल्यात. दीपकजी फडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय त्यांचे भाचे अनिकेत मुंडे आणि अक्षय मुंडे तदनंतर त्यांचे मित्र आदेश मुंडे यांच्याकडून देखील दीपकजी फडके आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय जितू गोंधळी मैदानामध्ये आहेत. ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय. पाठलाग करायचा 51 धावांचा. सध्या तरी धावसंख्या आपण पाहिली तर 14 घरामध्ये. इनसाईड एज लागल्यानंतर खेळपट्टीवरती चेंडू खेळतोय. जोपर्यंत पॉईंटचा आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करेल तत्पूर्वी मात्र सिंगल कम्प्लीट केले जाते. सिंगलच्याच बरोबरीने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 15 या अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट इन अ 15 रन्स. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे धावसंख्या रचली गेलं त्याप्रकारे मात्र धावसंख्येला आकार देण्याचं काम उत्तर अर्धामध्ये होईल परंतु ते न करता चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला हा जे के सी इलेव्हन दुंद्रे संघ आपण पाहतोय. ते मात्र सिंगलमध्ये समाधान मानलंय. ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे इक्के दुःखे से काम चलाना पडेगा क्यू ना करे. खरंच आपण पाहतोय या मॅचमध्ये मात्र थोडीशी कव्हर करण्याची प्रयत्न चालू आहे मॅच परंतु इथे धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 16 या अंकावरती. पाठलाग करायचा 51 धावांचा अजूनही बाकी आहेत. त्यामध्ये मॅचमध्ये आपण विचार केला तर 35 धावा मात्र अजूनही बाकी आहेत. या वेळचा चेंडू मोठा फटका कन्वर्ट केला आहे. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. फटका फसला गेला आहे. फलंदाज देखील फसला गेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. एंड ऑफ द सेकंड ओव्हर.
दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. पाठलाग करायचा होता 51 धावांचा 12 चेंडू आणि आता पाठलाग करावा लागेल तो म्हणजे तब्बल 35 धावांचा. येणार आहे 12 चेंडू आणि 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 पूर्णांक पुन्हा 50 सरासरी असणार आहे. तर या मॅचमध्ये मात्र जे आव्हान सोपं होतं ते मात्र आता कठीण बनत चाललं आहे. सरासरी होती 12.50 मात्र ती येऊन थापली आता 17.50 सरासरीवरती. स्ट्रायकर एंडवरती आपण विचार केला तर फलंदाज आहेत संदेश पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश गोंधली, इनेट नंबर 6 आणि इनेट नंबर 3 फलंदाज आपण बघतोय मैदानावरती. सांघिक कोड्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोड्यातील पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कर गोलंदाज विलास उसाटकर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय की एवढ्या कडाक्याची धूप उन्हाची जी साऊट येते आणि त्या उन्हाच्या धुपेमध्ये आपण पाहतोय पंच विनोदजी पाटे सर आणि त्यानंतर त्यांच्या समवेत सुनील तांडेल सर बेलवली. यावेळेस मात्र अचूक कलेक्शन केलं पण फेकी मात्र थोडीशी चुकली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, जणू काही हिट मैदानामध्ये झालं असतं तर फलंदाज बाद झाले असते. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 17 या अंकावरती. षटक क्रमांक 3 बॅटकटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय ही येणारी रन. अकरा चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम जय हनुमान शिरवळी संघाला. 17.50 सरासरी आहे. गोलंदाजी मार्कर बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असणारा हा विलास उसाटकर गोलंदाज वेगानं स्वार व्हेरिएशन्स घडवला, बदलाव घडवला. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. मी विनंती करेन दीपकजी फडके यांना की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला जातोय. सध्या एक नवीन फॅशन आले खऱ्या अर्थानं. तर या गावातील ग्रामस्थ आणि आमच्या आयोजक वर्गाचे लाडके सन्माननीय अतिथी मान्यवर संतोषजी पाटील, रामजी पाटील, विष्णूजी पाटील आणि त्यांच्या समवेत असणारे धोंडूजी भगत यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. कम ऑन द स्टेज, टेक ऑन द युअर सीट. तुमचं स्वागत आहे. साई स्टार 11 क्रिकेट संघ विगर यांच्या विद्यमान आयोजनानं घडवलेली ही शृंखला आपण पाहतोय. रायगड जिल्हा परिषद चषक 2021 हे पर्व आणि त्यातला आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. विलासची गोलंदाजी पाहिली तर जो जेवढा अनुभव आहे तो अनुभव मात्र आता पणाला लावत असताना आपण पाहतोय. 10 चेंडू पाठलाग करायचा आहे तब्बल 34 धावांचा. 10 चेंडू 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. विलासचा अनुभव जाण काय. यावेळेस मात्र आपण पाहिला की लॉंग लेग मध्ये एक साधा आणि सोप्पा झेल दिला गेलाय. आणखीन एक फलंदाज परतील माघारी. यावेळेस मात्र थोडीशी निराशित झाल्या टीम जे हनुमान 11 शिरवली टीम. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. विलासचा अनुभव आपण पाहिला, एक चांगला अनुभवाचा गोलंदाज आहे परंतु हा चेंडू मात्र खराब होता. त्याला दिशा परिवर्तित करता आलं नाही फलंदाजाला. या वेळेस थोडीशी आशा पल्लवीत होती गोलंदाजावरती मात्र ती निराशा केली फलंदाजानं खऱ्या अर्थानं. आपण विचार केला तर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार यावा यायला हवा होता दीपक सर. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू बऱ्याचशा अवधीनंतर इथे भेटला होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही फलंदाजी करणारा फलंदाज अर्थातच शिरवली संघाचा संदेश पाटीलला. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक त्याच चित्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला जातोय. आणखीन एक विकेट बाल होईल. धीरज पडकी परतील माघारी 0 या अंकावरती गोल्डन डकचा शिकार बनत असताना
यावेळेस मात्र मैदानामध्ये नौका फलंदाज जाईल रुपेश सिनारे. विलासला आपण पाहतोय यावेळेस मात्र मैदानामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी ऑन अ हॅट्रिक वरती विलास आहे. यावेळचा चेंडू मात्र स्लोवर म्हणा चेंडू हवेमध्ये तिसरी हॅट्रिक होणार की काय आणि या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक आपण पाहतोय विलासच्या नावावरती जाते तिसरी हॅट्रिक. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच जय हनुमान इलेव्हन शिरवली संघाला 17 अंकावरती आणखीन एक धक्का. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आपण पाहिलं की एका मागोमाग एक एक गाडी मागे सरसर चाललेली आहे. तब्बल गाडी बहाल झाले 7 पाठलाग करायचं अजूनही या मैदानामध्ये 51 धावांचा पाठलाग करत असताना गाडी मात्र टप्प झाली आहे ती म्हणजे तब्बल 17 या अंकावरती. एक अजून एक चेंडू हव्यामध्ये आणखीन एक विकेट बहाल होईल की काय आणि आणखीन एक विकेट बहाल झाले. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना आणखीन एक फलंदाज बनतील गोल्डन डकचा शिकार. सहा चेंडू आणि 34 धावांची गरज. मैदानामध्ये एक सुवर्ण संधी असणाऱ्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं 16 रॉब आणण्याची खऱ्या अर्थानं जी संधी ज्याप्रकारे युवराज सिंग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 6 षटकार टोकण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर रायगडमध्ये जर कोणी विक्रम केला असेल तर तो प्रथमतः विश्वास पाटील तोंड्याचा ज्याला षटकार चौकारांचं बादशाह म्हटलं होतं. सागरजी मांडवकर सर आपण काय म्हणाल तर विनंती असणार आहे उसारली संघाचा संघनायक आणि जय चेरवा इलेव्हन संघाचा संघनायक सांगडे इलेव्हन संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी आपणास अंतिम पुकार असणार आहे. यावेळचा चेंडू स्लो फॉर वन आहे आडवा बॅटनं खेळून काढला तिथे मात्र आउट ऑफ दी बाउंड्री लाईन इन टू द फॅन्स दर्जेदार स्ट्रोक षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. वेसोची पारू नेसताना बघितले आई परंतु 6 चेंडूंमध्ये 6 षटकार टोकण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज स्ट्रायकर एंडला अतिश दुर्गे. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता लेगस्टिक सोडली जाते पंचांचा सिग्नल येतोय की हा अवांतर चेंडू आहे अतिरिक्त फेकी केला गेलाय अतिरिक्त धावसंख्या जोडली जाणार अतिरिक्तच्याच बरोबरीने समीकरणामध्ये वाटचाल होत असताना आपण पाहतोय धावसंख्या तब्बल आपण पाहतोय की 24 या अंकावरती येणारे 5 चेंडू आणि 27 धाव्याचं समीकरण बनलंय. समीकरण सोपं बनवत चाललंय ते म्हणजे समोर आपण पाहतोय की सज्ज झालाय समोर अतिश दुर्गे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला या चेंडूनं लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये येते एक सिंगल आणि सिंगलच्याच बरोबरीने धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 या अंकावरती. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे तब्बल 26 धावेची. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 9 सूरज फडके. ओव्हर द विकेटचा हा मार करत असताना 4th क्रमांकावरती अधिक मागच्या मॅचमध्ये मात्र अधिकच अधिक फलंदाजी करत होता मधल्या फळीमध्ये आल्यानंतर तीच मात्र फलंदाजी आता गोलंदाजीमध्ये संक्षिप्त रूपामध्ये आपण पाहतोय की एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना अधिकला आपण पाहतोय या मॅचमध्ये 4 षटकांचा खेळ आहे. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू आणि गरज आहे तब्बल 26 धाव्यांची. यावेळचा चेंडू मोठा फटका जरूर कन्वर्ट केलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर लॉंगांच्या डोक्यावरून यूज इट बिग सिक्स मोठा फटका षटकार. थँक्यू
थैंक यू वेरी मच डीजे मास्टर. आपण पाहिलं तर या मॅचमध्ये मात्र फक्त आता औपचारिकता बाकी आहे. चेंडू शिल्लक आहे तब्बल 2 आणि गरज आहे धावांची 20. यावेळचा चेंडू पहा एका हातामध्ये ढकलून दिलं या बॉलला. काय फटकेबाजी आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. मॅच जरी संपली आहे तरी मात्र मला माझं 100% योगदान द्यायला गरजेचं आहे. मी पुढच्या मॅचमध्ये वरच्या परफॉर्मन्समध्ये कसं येईन, टॉप 4 कसा खेळेन त्याचं संक्षिप्त उदाहरण आपण पाहिलं. सूरज फडकेच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, षटकार. एक चेंडू आणि या मॅचमध्ये तब्बल 14 धावांची गरज आहे. पूर्णपणे मॅचमध्ये मात्र पकड बनवलंय ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या JKC 11 धुंद्रे टीम. विजयाच्या दौऱ्यावरती मात्र पाऊल ठेवत असताना आपण पाहतोय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, एक चेंडूंमध्ये 19 धावासुद्धा होताना आपण पाहिलेले आहेत. यावरचा चेंडू आपण पाहतोय स्लो बॉलवर व्हेरिएशन्स पाहिला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. आणखीन एक मॅच इथं मात्र संपुष्टात येत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विजयी झाला आहे. खऱ्या अर्थानं JKC 11 धुंद्रे टीम आपण पाहतोय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. हार्दिक शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला विनंती आहे की हँडशेक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, हस्तो आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं. लाईन